श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, जीवनात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही। तुझे दुःखही कायमस्वरूपी नसणार आहे। लवकरच तुमचे दुःख, संकटे, वेदना सुखात बदलणार आहेत। माझा देवदूत तुझ्या मदतीसाठी मी पाठवणार आहे। ते तुला कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच मदतीला धावून येतील। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा। काही चुकीचे काम तुमच्याकडून घडले असेल तर त्या चिंतेत अटकून न राहता वर्तमान काळात सुधारा। भविष्य काळावर लक्ष द्या, सर्व काही ठीक होईल। जगातील कोणतीच गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी शांतता, आनंद याहून अधिक मौल्यवान काहीही नाही। चांगलं काम काळ त्याचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करत असतं। तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना हा गरज आहे याची त्यांना शेअर करा। पुण्याचे काम तुमच्याकडून घडेल। ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहेत आणि ज्ञान, भक्ती व कर्म यांशिवाय जीवन आंधळे आहे। ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होईल आणि केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा। एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात। तुम्ही करता का प्रार्थना? आनंदी मन, सदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं। आणि बघा, अन्न म्हणजे देव आहे म्हणून अन्नाचा कधीही अपमान करू नका। प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा, मग तुम्हाला परमेश्वर समजेल। अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वराची प्रार्थनाही केलीच पाहिजे। अनुभवांनी एक शिकवण दिली आहे, कुणाच्याही चुका तुम्ही शोधत बसू नका। नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करत बसू नका। काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे, आयुष्याचा अजून पूर्णसार बाकी आहे। आपण चालतो आहोत आपल्या देहपूर्तीकडे। आपण पहिल्या पानावर आहोत, अजून पूर्ण पुस्तक बाकी आहे। स्वामी म्हणतात, अरे बाबा, प्रकृतीच्या खेळामध्ये कबड्डी म्हणून आक्रमण करताना समोर उभा असलेल्या त्या सहा जणांना केवळ स्पर्श करून मागे वळायचं असतं, त्यांना पकडायला जायचं नाही। कारण तू जर का त्यांना पकडायला गेलास तर तुला पकडतील, तेच तुला पकडतील आणि त्यांनी तुला एकदा का पकडलं की जीवनभर तुझी सुटकाच होणार नाही। मग काय होतं, कबड्डी कबड्डी म्हणत आक्रमण करताना श्वास कोंडून तिथेच अडकून राहतो। म्हणून जीवनामध्ये अत्यंत सावध असावं प्रकृतीच्या खेळामध्ये। लक्षात घ्या, जीवनामध्ये अत्यंत सावध असावं प्रकृतीच्या खेळामध्ये सहभागी होताना आत्मतत्वाची जाण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कधी भक्तांना असं वाटतं की अरे स्वामी माझ्या मनासारखं करत नाहीत, स्वामी माझ्या इच्छा पूर्ण करत नाही असं होतं अनेक वेळा। मात्र स्वामी काय करतात, भक्ताच्या मनातील इच्छा ते जाणतात आणि मग त्या इच्छा त्याच्या कल्याणासाठी आहेत ते निश्चितपणे करतात। आणि ज्यामध्ये भक्ताचं हित नाही, भक्ताचं अहित आहे अशा गोष्टींना ते कधीच भक्ताला देत नाही। म्हणून अनेक वेळा असं होतं की अरे मी स्वामी चरणावर माझा भक्तिभाव अर्पण करतो, माझ्याकडून स्वामींची सेवा घडते, मात्र माझ्या मनासारखं काहीच घडत नाही।
अशा वेळी आपण आपल्या मनाला सांगावं, अरे माझ्या मनासारखं जरी घडलं नाही तरी स्वामी माझी सेवा स्वीकारत आहेत आणि ते जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील, माझ्या चांगल्यासाठीच करतील. तुमच्या स्वामी विश्वास स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय टाईप करा. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदलला, सिद्धांत बदला सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पान बदलतात मुळ नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले आहे की निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस. वेळ खूप उशिरा येते तेव्हा आपण तिची वाट आतुरतेने पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ खूप कमी असतो जेव्हा आपण आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्या वेदना होत असतात. प्रत्येक वेळी आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा. स्वामी म्हणतात अशक्य असं काहीच नसतं. मनात आले तर चाळणीतून सुद्धा आपण पाणी नेऊ शकतो. फक्त पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. दुःख कोणाला नाही आहे. श्री रामचंद्रांना वनवास भोगावा लागला होता ना, माता सीतांना स्थिती सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यापुढे आपण तुम्ही आम्ही कोण. दुःखातून सुंदर निसर्ग, दुःखामागे सुंदर निसर्ग असतो, दुःखामागे सुख असते. ते दिसायला मात्र थोडा उशीर लागतो, तेवढेच पण उशिरा मिळालेले फळ नेहमी गोडच असतं हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ते देव तुम्हाला नक्कीच दिसेल. तुम्ही या गोष्टीची सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत बोला अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.